परवा आमच्या रुग्णालयात एक आदिवासी रुग्ण आला. त्याला अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला होता. एक्सरे मध्ये छातीमध्ये न्यूमोनिया होता, त्यामुळे तो कोविड रोग असू शकतो. पण सोबतच त्याच्या रक्तामधली साखर 560 मिलीग्रॅम, लघवीमध्ये ऍसिटोन. रोगी अतिशय गंभीर होता, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी. गेले 48 तास आमच्या रुग्णालयातले डॉक्टर दत्ता भलावी आणि नर्सेस दिवस रात्र त्या रुग्णाची काळजी घेतात, प्रयत्न करतात त्याला जगवण्याचा. काल रविवार होता, अख्खा देश टीव्हीवरती न्यूझीलंड विरुद्ध भारताची टेस्ट मॅच बघत होता. पण डॉक्टर नर्सेस मात्र या रुग्णाला वाचवण्यासाठी स्क्रीनवरती ऑक्सिजन सॅच्युरेशन, ब्लड शुगर किती, त्याचं हृदय कसं सुरू आहे हे बघत जागत होते. हे तसं मोठं दुहेरी धोक्याचं काम आहे. दुर्दैवाने जर रुग्णाने उपचाराला प्रतिसाद नाही दिला आणि मृत्यू झाला तर आमचे आदिवासी तर फार समजूतदार आहेत, पण शहरांमध्ये कधी कधी नातेवाईक डॉक्टरांना मारतात, रुग्णालय जाळतात. सोबतच दिवस रात्र प्रयत्न करून ज्या रुग्णाला वाचवण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात, त्याच रुग्णाच्या श्वासातनं कोरोनाचे जंतू डॉक्टरांना, नर्सेसना, मदतनीसांना लागू शकतात. म्हणजे ज्या रुग्णाचा श्वास वाचवायचा तो श्वास डॉक्टरांचा जीव घेऊ शकतो, आणि तरी हे करायचं मोठं हिरोईक काम आहे. माझ्या लहानपणी जेमिनी सर्कस नावाची एक प्रसिद्ध सर्कस होती, त्याचे पोस्टर गावभर लागायचे. त्या सर्कसीची मालकी सिंहाच्या जबड्यामध्ये आपलं तोंड द्यायची. हे जे 10 लाख डॉक्टर आज देशातले रुग्णसेवा देतात आहेत, ते कोरोनाच्या सिंहाच्या जबड्यामध्ये आपलं तोंड देऊन आरोग्य सेवा देत आहेत. पुण्याजवळ लोणंद नावाचे गाव आहे. डॉक्टर संजय शिवदे नावाचे सर्जन गेले 25 वर्षापासून तिथे रुग्णसेवा करतात. प्रायव्हेट डॉक्टर आहेत, पण तरी देशामध्ये जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हा भारत सरकारने कोरोना हॉस्पिटल जाहीर करायच्या अगोदर त्यांनी आपल्या रुग्णाला कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर केलं आणि कोरोनाची रुग्णसेवा द्यायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये डॉक्टर शिवदे स्वतःच आजारी पडले. कोरोना झाला, 2 महिने जीवासाठी झगडत होते, अजूनही पूर्ण नॉर्मल नाही झाले. देशभरामध्ये जवळपास 1000 डॉक्टरांचा या कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू झालेला आहे. हे महाविद्यातले सैनिक आहेत, वीरचक्र परमवीर चक्र देण्याच्या योग्यतेचे तोडीचे. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आज आपण त्या सर्वांना कृतज्ञतेने सलाम करू. पण ही कृतज्ञता डॉक्टरांच्याही पलीकडे जायला पाहिजे. गेल्या 100 वर्षामध्ये न घडलेला एक चमत्कार नुकताच घडला. कोरोनाची साथ हे तर एक महासंकट गेल्या 100 वर्षातला आरोग्याची इमर्जन्सी होतीच होती, पण आश्चर्य म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये हा रोग जंतू शोधला गेला, त्याचे जेनेटिक कोड शोधलं गेलं, त्याची टेस्ट, त्याच्यावर औषध पुरेसं नाही तरी काही प्रमाणात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लस देखील निर्माण झाली. 1 नाही 2 नाही 60 लसींवरती सध्या काम सुरू आहे, आणि त्यातल्या 5-6 तर भारतात उपलब्ध झालेल्या आहेत. हा चमत्कार कोण घडवत आहे? तर प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक घडवतात. ते तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्यच दिसतात. तुमच्या शेजारी बस स्टॉपवर उभे असले किंवा लोकलमध्ये तुमच्या शेजारी बसले तुम्ही ओळखू शकणार नाही. पण हे वैज्ञानिक विज्ञानाचा चमत्कार करून लाखो लोकांचा जीव वाचवतात, त्यांनाही आपण सलाम करूया. आणि रुग्णालयातल्या नर्सेस डॉक्टरना तरी किमान आपण नावाने ओळखतो. या डॉक्टरांनी उपचार केला, त्या डॉक्टरने उपचार केला, नर्सेसना कोण नावाने ओळखतं? आणि तरी त्या शुभ्र वसनातल्या नर्सेस त्या सेवेच्या मूर्ती आहेत, प्रेमाच्या मूर्ती आहेत, श्रमाच्या मूर्ती आहेत. सरस्वती शुभ्र वसना म्हणून आपण पूजा करतो, तशाच या आरोग्य सेवेच्या देवता पूजनीय आहेत, अक्षरशः पूजनीय आहेत, त्यांना आदर दिला पाहिजे.
1988 साली गडचिरोली जेव्हा आम्ही आलो, बालमृत्यू खूप होते, कसे कमी करायचे म्हणून गावागावांमध्ये आरोग्य दूत निर्माण केला. आज त्या पद्धतीने भारतामध्ये 900,000 आशा कार्यरत आहेत. आणि ही कोरोनाची लढाई जी आहे, आरोग्य विभागाच्या वतीने गावागावातल्या आशा आणि ANM नर्सेस ह्याच याचे खरं म्हणजे फ्रंटलाईन सैनिक आहेत. त्याच्यामुळेच हे युद्ध करणं आणि जिंकणं आपल्याला शक्य होत आहे, होणार आहे. आणि रुग्ण गंभीर आहे, एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर त्याला तातडीने जायला जेव्हा जातो, घ्यायला जातो, तेव्हा त्याला माहीत नाही या रुग्णाला कोरोना असू शकतो आणि तो मला लागू शकतो, पण तरी तो जातो. कोणत्या सैनिकापेक्षा हे कमी आहे. आणि रुग्णालयामध्ये त्या रुग्णाची थुंकी, रक्त, लघवी उसळणारे अटेंडंट आणि ती तपासणारे लॅब टेक्निशियन हे सगळेजण आज सन्मानाच्या काबिल आहेत. त्या सर्वांना आपण या आरोग्य सेवा दल म्हणायला, आपण या आरोग्य सेवा दलाला आज आपण सन्मान दिला पाहिजे. आज त्या सर्वांचा सन्मान दिवस आहे. पण फक्त एवढं करूनही थांबता येणार नाही, निव्वळ सन्मान देऊन थांबता येणार नाही. आजचा दिवस हा सर्व देशासाठी आरोग्य संकल्प दिन व्हायला पाहिजे. या दिवशी आपण किमान 5 गोष्टींसाठी संकल्प करूया. पहिली गोष्ट, कोरोनामध्ये तर आपण ऐकलंच अनेकदा आहे की मास्क वापरा, अंतर पाळा, हात धुवा. पण एवढंच नाही, आपलं आरोग्य, अख्खा आरोग्यच आपण स्वतः सांभाळलं पाहिजे. ते मौल्यवान आहे आणि बहुतांशी आपल्याच हातात आहे. निरोगी राहण्यासाठी निरोगी पद्धतीने जगा, याला आपण म्हणूया आरोग्य स्वराज्य. आपलं आरोग्य सांभाळायची जबाबदारी आपली, ते आपलं धन आहे, सांभाळा. दुसरं, देशामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवकांचं आणि आरोग्य सेवेचं एक जाळं उभारावं लागेल. या कोरोनाच्या संकटाने आपल्याला दाखवलं, आपण फार कमी पडलो, आरोग्य सेवा देशातली कमी पडली. युरोपमध्ये किमान 1% लोकसंख्या ही आरोग्य सेवेमध्ये गुंतलेली असते. त्या हिशोबाने आपल्या देशात 1 लक्ष नाही, 10 लक्ष नाही, 1,40,000,000 आरोग्य सेवक हवे. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य मदतनीस, लॅब टेक्निशियन, आरोग्य दूत, आशा आणि गावागावात अशोक यांचं एवढं मोठं आरोग्य सेवकांचं जाळं, तर आपलं आरोग्य सांभाळणं देशाला शक्य होईल. तिसरं, कोरोना हा काही एकमेव रोग जंतू नाही आणि कोरोनाच्या सोबतच त्याला रूपकात्मक पद्धतीने मी रोगजंतू म्हणणार आहे, पण 4 आधुनिक रोगजंतू अजून आहेत. त्याच्यामुळे कोरोनाचाही धोका वाढतो आणि मृत्यूचाही धोका वाढतो. ते आहे हवा प्रदूषण, ब्लड प्रेशर, दारू आणि तंबाखू. जगामध्ये, भारतामध्ये आज जेवढे मृत्यू होतात, रोग होतात आणि विकलांगता निर्माण होते, त्याच्यामध्ये या 4 रोगजंतू यांचा हातभार प्रचंड मोठा आहे. आणि म्हणून यापासून आपण दूर राहायला पाहिजे, यापासून मुक्त राहायला पाहिजे. हे कोरोनाही वाढवतात, कोरोना रोगी असेल तर त्याचा रोग गंभीर करतात आणि सोबतच कोरोनाच्या व्यतिरिक्त देखील हृदयरोग, लकवा, कॅन्सर याच्यामुळे मृत्यू निर्माण करतात. या रोग निर्मिती करणाऱ्या मुद्द्यांपासून आपण वेगळे राहायला पाहिजे. म्हणून आपल्याला एक नवी आरोग्य संस्कृती लागेल, ज्याच्यात आपण सर्वांनी म्हणावं, गर्व से कहो आय डोंट ड्रिंक, मी दारू पीत नाही, गर्व से कहो आय डोंट स्मोक, गर्व से कहो आय एक्सरसाइज, मी व्यायाम करतो, मी निरोगी जगतो. चौथं म्हणजे, डॉक्टर आपल्यासाठी मोलाचे आहे, समाजासाठी मोलाचे आहे आणि त्याचा स्वतःचा जीवही मोलाचा आहे. म्हणून स्वतःला सांभाळण्यासाठी स्वतःचं आरोग्य डॉक्टरांनी देखील सांभाळायला पाहिजे आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे की निरोगी जीवन कसं जगावं. आणि यासाठी डॉक्टरांनी स्वतःला दारू आणि तंबाखू मुक्त ठेवावं लागेल. समाजाला या नव्या रोगजंतूपासून मुक्त करण्याची सुरुवात डॉक्टरांपासून व्हावी, न्यायाधीशांपासून व्हावी, पत्रकारांपासून व्हावी, शिक्षकांपासून व्हावी, राजनैतिक नेत्यांपासून, ब्युरोक्रॅटपासून. वैमानिक आपल्याला दारू पिणारा चालत नाही, ड्रायव्हर आपल्याला दारू पिणारा चालत नाही,
मग समाजात महत्त्वाचे निर्णय घेणारे मंत्री असो, नोकरशाह असो, डॉक्टर असो की न्यायाधीश असो की संपादक असो, हे दारू प्यालेले चालतील का आपल्याला? आणि म्हणून हे सगळे दारू मुक्त हवे. डॉक्टरांनी आपल्या नावाच्या मागे नुसतीच डिग्री लावू नये, त्याच्यासोबत अजून एक डिग्री लावावी, IDS म्हणजे आय डोंट स्मोक, IDD म्हणजे आय डोंट ड्रिंक. डॉक्टर अभय एवं MD IDD IDS कसं वाटतं? शेवटी शासनाने असेल काय करावं लागेल? जर आपल्याला पूर्ण देशात आरोग्य स्वराज्य हवं आहे तर एक अर्थातच पूर्ण देशाला कोरोनाची लस तत्काळ द्यावी लागेल. दुसरं, एअर पोल्युशन, एअर पोल्युशन नुसतं आकाशातलं नाही, माझ्या खोलीतली हवा शुद्ध हवी नाही तर मला कोरोना लागतो. म्हणून हवा शुद्धी आणि दारू आणि तंबाखू मुक्ती याच्यासाठी आरोग्य नीती, समाजाच्या नीती लागते. कोरोना पसरत असताना दारूबंदी उठवून चालणार नाही, उलट दारूबंदी, तंबाखू बंदी अधिक जोमाने लागू करावी लागेल. आणि तिसरं म्हणजे आरोग्याचं बजेट 3 पट वाढवावं लागेल. केंद्र सरकारचं आरोग्याचे बजेट जे 1 लक्ष कोटी आहे ते 3 लक्ष कोटी दरवर्षी करावं लागेल. आज डॉक्टर्स डे ला आपण हे 5 संकल्प करावे. डॉक्टरांना, भारताला, भारतीयांना आरोग्य स्वराज्यासाठी शुभेच्छा. Thank you.